पहिल्यांदा आपल्या हातात दोन गोप्रो एकत्र, तर ही सुद्धा उलांजीची मी व्लॉगिंग लाईट घेतली आहे आणि ही कलरफुल आहे, याच्यात 7 ते 8 कलर आहेत, तर जसे कलर चेंज करू तसे आपण व्लॉगिंग इफेक्ट सुद्धा देऊ शकतो. तर मंडळी, हा आहे माझा गोप्रो 8 ब्लॅक, जो मी 4 वर्षापासून वापरतोय आणि हा मी घेतलाय ओएलएक्स वरून. तर आता मी आपल्या व्हिडिओ मार्फत याचं अनबॉक्सिंग करतो, कारण माझ्यासाठी पण हा नवीनच आहे, कारण आपण 4 वर्ष झाले गोप्रो 8 वापरतोय, 8 ब्लॅक, तर गोप्रो 10. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, कसे आहात? पावसाळा सुरू झालेला आहे आणि सर्वजण मस्त मस्त सुंदर अशा सेफ राईड तर करतच असाल, तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मुसळधार पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या राईड ज्या काय आहेत त्या प्लॅन आउट करा. तर मंडळी, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की आपल्या सबस्क्रायबरने दिलेलं आहे आपल्याला एक छोटंसं गिफ्ट, तर त्या गिफ्टबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आपले सबस्क्रायबर राजेश गुरखे जे आपल्या तामिनी घाटाच्या राईडला आले होते आणि पहिल्यांदाच राईडला आले होते आणि त्यांच्याकडे आहे मॅव्हरिक 440, तर मस्त अशी सुंदर आम्ही राईड केली. तर ते कोण आहेत त्यांचा एक फोटो मी दाखवतो. तर हे आहेत राजेश गुरखे सर, आणि जेव्हा तामिनी घाटाची राईड आम्ही उतरून मुळशीपर्यंत पोहोचलो होतो आणि तिथे आम्ही जेवण केलं होतं, तर जेवता जेवता त्यांनी एक जस्ट विषय मांडला होता की माझ्याकडे सुद्धा गोप्रो आहे आणि तो मी माझ्या मुलासाठी घेतला होता, परंतु मुलगा आता शिक्षणासाठी बाहेर आहे तर गोप्रो असाच पडून आहे, तर ते माझ्या थोड्यासं डोक्यात होतं. आणि त्याच्या आधी मी राज्याभिषेकासाठी गेलो होतो रायगडला, तर रायगड किल्ल्यावर जेवढे काही मी व्लॉग्स बनवले आपल्या गोप्रोमधून, तेव्हा मी मोबाईल नव्हता वापरला, तर गोप्रोमधून मी सगळी व्लॉगिंग केली होती. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ एडिटिंगला बसलो, नंतर कळलं की गोप्रोने आपल्याला एकदम मोठा असा खर्च काढलेला आहे, कारण त्याच्यामध्ये माझा आवाज तो ऐकूच नाही येत आहे, म्हणजे क्लिअरिटी व्यवस्थित आहे पण आवाजच नाही येत आहे, तर त्याची सुद्धा मी थोडीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आज पहिल्यांदाच रायगडावर एक नंबर असं अफलातून, जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नसताना अनुभव घेत नाही तोपर्यंत या स्क्रीनवर बघून तुम्हाला कळणार नाही. तर हे असं काहीसं झालं, आणि असं झाल्यावर जो कंटेंट क्रिएटर असतो, जो आपला वेळ देऊन एक गोष्ट शूट करण्यासाठी जातो आणि ती एकदम शब्दच नाही माझ्याकडे, आणि म्हणतात ना सगळा स्वप्नांचा चोराडा झाला, कारण मस्त असा मला राज्याभिषेकाचा ब्लॉग बनवायचा होता, परंतु तो आज बनवेन उद्या बनवेन या कारणामुळे, कारण माझा आवाजच नाही आला. तर जे चांगले चांगले क्षण मी टिपले होते जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होतो, तेव्हा सुद्धा मी गोप्रोमध्ये काही शूट केलं होतं, नंतर तिथे जेव्हा शंभू महाराजांची पालखी निघते तेव्हा सुद्धा ते वादन इतकं मस्त आहे ना, ते वादन सुद्धा याच्यात नीट ऐकूच नाही येत आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जरी मी बॅकग्राऊंड एडिट केला सॉन्ग लावून, पण तो जसा फील रायगडावरचा यायला हवाय ना तसा तो येणार नाही, आणि त्याच्यामुळे मी हिरमुसलो होतो. आणि जेव्हा आमची तामिनी घाटाची राईड झाली, तर त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर मी हा व्हिडिओ एडिटिंगला बसलो होतो, तर काही केला तो व्हिडिओ एडिट करण्याची इच्छाच मला होत नव्हती. तर माझ्या डोक्यात आलं की राजेश गुरखे सरांकडे गोप्रो आहे आणि तो असाच पडून आहे, तर मी जस्ट त्यांना सकाळी पहाटे 5:30-6 वाजता जेव्हा मी पार्ट टाइमला जातो तेव्हा मी त्यांना मेसेज जस्ट सोडला होता की सर असं असं आहे, जर तुम्ही वापरत नसाल तर माझी विकत घेण्याची इच्छा आहे, कारण तो पडून पडून त्याची बॅटरी खराब होणार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे पकडण्याची खूप शक्यता असते. तर त्यांचा सुद्धा लगेच रिप्लाय आला की तुम्हाला कॉल कर पटकन, तर काही कामामुळे लगेच कॉल झाला नाही. तर 2 दिवसांनी मी त्यांना कॉल केला,
आणि आमचं बोलणं झालं तर त्यांनी मला एक चांगला ऑप्शन सांगितला की माझा मुलगा सध्या तरी बाहेर शिकण्यासाठी गेलाय पण तो 2-3 महिन्यानंतर दिवाळीला परत येणार आहे, तर तोपर्यंत तू वापर, त्याच्यामुळे जो बंद पडलेला गोप्रो आहे तो कोणाचा तरी वापरात येईल आणि मी एवढी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती कुठेतरी फळायला लागेल असं त्यांचं मत होतं। तर 2-3 दिवसांनी मी त्यांच्या घरी गेलो, गोप्रो बघितला तर एकदम फर्स्ट क्लास कोरी करकरीत कंडिशन आणि गोप्रो 10 आहे, तर मी आता तुम्हाला दाखवतो काय आहे ते। तर मंडळी हा आहे तो पेटी पॅक गोप्रो, त्यांनी फक्त एकदाच वापरला होता आणि तो अजून असाच आहे। तर आता मी आपल्या व्हिडिओ मार्फत याचं अनबॉक्सिंग करतो, कारण माझ्यासाठी पण हा नवीनच आहे, कारण आपण 4 वर्ष झाले गोप्रो 8 वापरतोय, 8 ब्लॅक तर गोप्रो 10। ओहो क्या बात आहे, राखो तो हा आहे कोरा करकरीत गोप्रो, गोप्रो 10 क्या बात आहे। आणि गोप्रो 8 ब्लॅक जो आहे ना एकदम बारकासा आहे, तर हा एकदम असा मस्त मोठा वाटतो। त्याच्यानंतर याच्यासोबत आहे ओरिजिनल चार्जर सुद्धा त्यांनी विकत घेतलेला आहे आणि प्लस ओरिजिनल 1 बॅटरी, त्याच्यानंतर 2 बॅटरीज त्यांनी विकत घेतलेल्या आहेत, म्हणजे हे एवढं सगळं त्यांनी वापरायला दिलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त मी आहे मोटो ब्लॉगर, कारण आपल्याला लागणार आहे हेल्मेटला लावण्यासाठी केस वगैरे, त्याच्यानंतर अडॅप्टर लागणार आहे, तर त्याची सुद्धा सोय त्यांनीच करून दिलेली आहे। तर हा आहे मीडियम मोड आणि याची किंमत जर तुम्ही बघितली तर ती आहे 8 ते 8,500 रुपये, एवढ्या गॅजेटची किंमत 8 ते 8,500 रुपये। त्या सरांनी आपल्या एका, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत की, तर एका छोट्याशा विश्वासावर आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो आणि ते माझे राईटचे व्हिडिओ पाहत असतात, तर एवढ्या कमी वेळातल्या विश्वासावर त्यांनी मला 40 ते 50 हजाराची गोष्ट वापरण्यासाठी दिलेली आहे। तर ही माझ्या लाईफमधली अजून तरी म्हणतात ना एकदम कॉस्टली एक्सपेन्सिव्ह असं शॉर्ट टाईम पिरियडचं गिफ्ट आहे हे, तर ते मला काळजीपूर्वक हाताळून वापरायचं आहे आणि याचे बेस्ट टू बेस्ट रिझल्ट आणि मोटो व्लॉग्स किंवा अन्य कुठले व्लॉग्स असतील ते तुम्हाला दाखवायचे आहेत। तर धन्यवाद राजेश गुरखे सर आणि तुमच्या मुलाला सुद्धा, आदित्यला आणि मॅडमना सुद्धा खूप धन्यवाद की तुम्ही मला हा गोप्रो विथ अडॅप्टर विथ बॅटरी विथ चार्जर तुम्ही वापरायला दिलेला आहे। तर मला खूप छान वाटतं आणि मनसुद्धा भरून आलेलं आहे की कोण असं इतकं कोणासाठी करत नाही पण एका मेसेजवर तुम्ही रेडी झालात आणि वापरायला दिलेला आहे। तर येणाऱ्या काही काळामध्ये, वेळेमध्ये, महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये छान छान असे मोटो व्लॉग्स तुम्हाला यातून मी दाखवेन आणि सध्या खूप सारा पाऊस आहे तर ह्याची काळजी सुद्धा मला घ्यायची आहे, कारण पावसात काय गडबड झाली तर ओम नमः शिवाय नको व्हायला। तर मंडळी हा आहे माझा गोप्रो 8 ब्लॅक जो मी 4 वर्षापासून वापरतोय आणि हा मी घेतलाय ओएलएक्सवरून। ओएलएक्सवर 4 वर्षापूर्वी मी 20,000 घेतला होता आणि तेव्हा या 8 ब्लॅकची प्राइस होती 28 ते 30 हजार रुपये आणि तो ज्याच्याकडून घेतला तो सुद्धा फोटोग्राफर होता, त्यामुळे छान अशी डील मला मिळाली आणि अजून तरी पडत झडत एक एक दिवस काढत चालतोय, मला साथ देतोय। जेवढे काही मोटो ब्लॉग्स तुम्ही पावसाळ्यातले, काळोखातले, नाईट ब्लॉग, डे ब्लॉग जे काही बघितलेत तर आपल्या छोट्याशा माझ्या प्यार्याशा गोप्रोमुळे बघितलेत। आणि हा आहे गोप्रो 10, तर दोन्ही मी तुम्हाला दाखवतो, हे आहे गोप्रो 8 आणि गोप्रो 10। पहिल्यांदा आपल्या हातात 2 गोप्रो एकत्र, क्या बात आहे, तर एक नंबर। याला सुद्धा मी खूप असं छान वापरणार आहे। आणि दुसरं सांगू तर मित्रांनो, या गोप्रोच्या लेन्सवर आणि याच्या मागे आहे ना तुम्ही ही टेम्पर्ड ग्लास लावून घ्या, कारण हा कधी कुठेही पडतो वगैरे हातातून निसटतो, कारण खूप हलका आहे आणि हा मी रफ अँड टफ यूज केलेला आहे। बघू शकता इथे याला क्रॅचेस वगैरे मस्त असे पडलेले आहेत, याला रफ अँड टफ यूज केलेला आहे मी। आणि हा इतका अजून नवी नवेली दुल्हन कशी असते तसा आहे। आणि याला समोर स्क्रीन सुद्धा आहे आणि ह्याला मी काच लावून घेणार आहे आणि इथे सुद्धा टेम्पर्ड ग्लास आपण लावून घेणार आहोत, शिवाय सिलिकॉन कवर घ्यायचंय मला। आणि हा असा मोटोलॉक सेटअप आपला रेडी होणार आहे, तर मला खूप उत्सुकता आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की दोघांची व्हॉइस क्लियरिटी,
म्हणजे याच्यामधून पण मी मोटो व्लॉग करेन, अर्धा याच्यामधून पण थोडासा मोटो व्लॉग करेन, तर दोघांचं जे पिक्सल रेझोल्युशन असतं ते सेमच ठेवणार आहे. 4K मध्ये नाही, मी मोस्टली 1080 30 FPS प्लस स्मूदनिंग ठेवतो मी, तर त्याच्यामध्ये सुपर वाईड अँगलमध्ये मी शूट करतो, तर हा माझा रेशिओ आहे शूट करण्याचा. तर याच्यामध्ये पण सेम आणि याच्यामध्ये पण सेम करू, 1080 पण करू आणि 4K मध्ये पण करू. तर तुम्ही सांगा तेव्हा की कसं काय दोघांचे रिझल्ट कसे काय आहेत ते. तर हा मोटो व्लॉगिंग सेटअप आहे गोप्रो 8 Black चा. तर याच्यामध्ये आपण गोप्रो टाकून इथून हा अडॅप्टरची मी ही पिन लावतो, तर याच्यातला जो व्हॉइस आणि याच्यातलं जे व्हिडिओ व्हिज्युअल आहे ते एकत्रितपणे तुम्हाला दिसतं. आणि याच्यामध्ये हा मीडिया मोड आणि याच्यामध्ये असं, तर या गोप्रो 10 Black साठी सुद्धा मी विचार करतोय की असा एक उलांजीचा केस घेऊ. आणि अडॅप्टर तर आहे, अडॅप्टर दोघांमध्ये आपल्याला चालेल, फक्त उलांजीची 800 ते 1000 रुपयाला केस येते, ती केस घेऊन याच्यातून मोटो व्लॉगिंग करू. कारण जेव्हा तुम्ही या मीडिया मोड मधून मोटो व्लॉगिंग करताना तेव्हा तुम्हाला जो बाहेरचा नॉईज आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा जो गाड्यांचा हळूवार जो आवाज येत असतो ना बॅकग्राऊंडला, कारण तुम्हाला फील होतं की तुम्ही स्वतः गाडी चालवताय, तुम्ही स्वतः राईड करताय, असा तो फील हा जेव्हा मीडिया मोड लावतो ना तेव्हा आपल्याला येत नाही. कारण याच्यामध्ये एकदम शांतता असते हेल्मेटमध्ये आणि आपण जे बोलतो तेवढंच ऐकायला येतं. बाहेरचा जो एक्स्ट्रा छोटा छोटा नॉईज असतो, काही लोक बोलताना सुद्धा पासआउट होतात, ते सुद्धा तुम्हाला ऐकू येतं, तर ते याच्यातून येत नाही. आणि जो राईड फील असतो ना तो येत नाही. आणि इथे ब्लू टॅग करून एक येतं, ते एक सोल्युशन असतं, च्युंगम सारखं सोल्युशन असतं, ते सुद्धा मला घ्यायचं आहे. आणि जेव्हा इथून पाणी जाण्याची शक्यता असते ना तेव्हा आपण इथे लावू शकतो आणि ते 2-3 वेळा वापरात येऊ शकतं. जिकडे बटन्स आहेत बटन्समध्ये लावू शकतो. त्याच्यानंतर हे पोर्ट आहेत इथे अडॅप्टरचे, तर इथे सुद्धा आपण लावून ह्याला वॉटरप्रूफ करू शकतो. तर ही सुद्धा उलांजीची मी व्लॉगिंग लाईट घेतली आहे आणि ही कलरफुल आहे, याच्यात 7 ते 8 कलर आहेत. जसे कलर चेंज करू तसे आपण व्लॉगिंग इफेक्ट सुद्धा देऊ शकतो. आणि ही ना याच्या अशी वर लागते आणि ही अशी व्लॉगिंगसाठी खूप उपयुक्त आहे. आणि ब्राईटनेस बघू शकता याच्यात, प्युअर व्हाईट, वॉर्म व्हाईट, येलो व्हाईट अशा, म्हणजे ही चेंज होते, हा कलर चेंज होतोय. त्याच्यानंतर तुम्ही याचा ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. ही झाली येल्लो, डार्क येल्लो. तर आता ही कलर चेंज होईल बघा, हा झाला डार्क पिंक, रेड, येल्लो, ग्रीन, ब्लू, व्हाईट. तर ही मस्त अशी व्लॉगिंगसाठी सुपर लाईट आहे. आणि ही तेव्हा मी घेतली होती 2800 ला, पण थोडा थोडका जेव्हा कॅम्पिंग वगैरे करतो तेव्हा पण ही मला वापरात येते शूट करण्यासाठी, आणि नॉर्मल व्लॉगिंगमध्ये पण ही कामाला येते मला. तर असा काहीसा सेटअप मी याच्यावर सुद्धा करू शकतो, याच्यावर सुद्धा लागणार आहे, त्यामुळे दुसरी लाईट घ्यायची आपल्याला काहीच गरज नाही आहे. तर याच्यातून सुद्धा मस्त अशी व्लॉगिंग होणार आहे. क्या बात, एक नंबर, म्हणजे असा फील आहे ना तो फीलच वेगळा आहे जो. तर मंडळी एकंदरीत कसं वाटलं हे शॉर्ट टाइम जे आपल्याला वापरण्यासाठी दिलेलं आहे राजेश गुरके सरांनी हे गोप्रो 10 Black गिफ्ट. थँक्यू सो मच सर. आणि जाता जाता याच्यातून थोडा ब्लॉगिंगची क्लिप सुद्धा मी ऍड करतो की कसा काय आपल्याला आवाज यातून सुद्धा येणार आहे आणि याची या माईकची क्लिअरिटी कशी आहे ते सुद्धा सांगा. त्याच्यानंतर प्लस याच्यातून सुद्धा मी ब्लॉगिंग करेन, तर दोन्ही तुम्ही सांगा. तर मंडळी आता मी जे काही बोलतोय ते ह्या गोप्रो 8 Black मधून बोलणार आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी नितीन पास्टे सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी कसे आहात ना, फिरताय ना, फिरायला खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी पावसाळा आलेला आहे, तर सगळ्यांनी सेफली अशी राईड करा. तर मंडळी आपल्याकडे 360 सुद्धा आहे, तर 360 मधून कसा काय आवाजाची क्वालिटी आणि व्हिडिओ येतोय ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी नितीन पास्टे सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर कसे आहात, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी बाहेर मुसळधार असा पाऊस पडतोय सर, तर सगळ्यांनी सेफली अशी राईड करा आणि स्वतःची
काळजी घ्या. तर कसा वाटला 360 मधला हा शॉट नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर म्हणजे आता मी लावलेला आहे गोप्रो 10 ब्लॅक आणि पाहू शकता नवीन नवीन गोप्रोचा लुक किती मस्त येतोय. तर या नवीन गोप्रोचा विदाऊट हा मीडिया मोड कसा रिझल्ट येतोय नक्की सांगा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये मी नितीन पाष्टे सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या या दोन्ही डोळ्यांनी पाहायला पाहिजे. तर मंडळी बाहेर मुसळधार असा पाऊस पडतोय आणि सगळ्यांनी व्यवस्थित अशी सेफ राईड करा आणि काळजी घ्या. तर हा बाईट होता विदाऊट मीडिया मोड. तर आता आपण मीडिया मोड कनेक्ट करूया आणि या माईक मधून कसा आवाज येतोय ना ते सुद्धा पाहूया. चला तर मंडळी आपण आता मीडिया मोडचा सेटअप केलेला आहे आणि असा काहीसा हा मीडिया मोड दिसतो. तर याच्यातून बघूया आपली ऑडिओ क्वालिटी कशी येते. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी नितीन पाष्टे सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर कसे आहात सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या सगळ्यांना या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी खूप मुसळधार पाऊस आहे, तर सगळ्यांनी सेफली अशी राईड करा आणि स्वतःची काळजी घ्या. तर मंडळी या गोप्रो 10 ब्लॅकचा कसा वाटला आउटपुट नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर मंडळी आता माझ्या हातामध्ये ना 3 कॅमेरे आहेत. तर सुरुवातीला आपण व्लॉगिंग केली या गोप्रो 8 ब्लॅकनी, त्याच्यानंतर आपण शॉर्ट व्लॉग दिला या 360 कॅमेरानी आणि आत्ता जस्ट दोन टाईपमध्ये विथ मीडिया मोड आणि विदाऊट मीडिया मोड आपण व्लॉगिंग केली या गोप्रो 10 ने. तर एकंदरीत कोणता आवाज आणि कोणतं क्वालिटी तुम्हाला बेस्ट वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर माझ्या मते तरी याची क्वालिटी बेस्ट आली असेल. 360 अजून तरी मी ब्लॉगिंगसाठी वापरलेला नाही, तर मला सुद्धा या व्हिडिओद्वारे पहिल्यांदाच कळणार आहे. तर फायनली असे आहेत माझे ब्लॉगिंग गॅजेट्स आणि पुन्हा एकदा थँक्यू राजेश सर, तुमच्यामुळे ही वस्तू मी पहिल्यांदा समोरासमोर बघतोय. तर खूप छान वाटतं आणि याच्यातून सुंदर सुंदर व्लॉग लवकरात लवकर येतील असे. तर याच्याद्वारे आता आपल्याला सुंदर सुंदर प्रयत्न सुद्धा करायचे आहेत, मोठे व्लॉग सुद्धा करायचे आहेत. तर हा व्हिडिओ एकंदरीत मोठा झालेला आहे. तर एकंदरीत मी दाखवलेल्या तिन्ही कॅमेराच्या क्लॅरिटी तुम्हाला कशा वाटल्या नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि मी आता वापरतो गोप्रो 8, पण आता आपण हा गोप्रो 10 वापरूया आणि 11-12 मध्ये जास्त फरक नाहीये. जे छोटे मोठे फरक आहेत ते तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर सुद्धा बघायला मिळतील. पण जे नवीन अपकमिंग येणारे जे ब्लॉगर्स आहेत, जे कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांनी हा गोप्रो 10 घ्यायला हरकत नाही. कारण जर गोप्रो जो 9 आहे 8 नंतरचा, तर तो जास्त हँग होत होता, त्याच्या बॅटरीज सुद्धा जास्त लवकर खराब होत होत्या. तर असं काहीस बऱ्याच कंटेंट क्रिएटर करून मला कळलं होतं. तर मी तरी रेकमेंड करतो अजून 2-4 हजार रुपये टाकून गोप्रो 10 घ्या, त्याच्या 2 एक्स्ट्रा बॅटरीज घ्या आणि जर गरज असेल तर मीडिया मोड घ्या. कारण मीडिया मोड शिवाय सुद्धा आवाज छान येतो, फक्त याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन वगैरे ती एक सिस्टम आहे. तर खूप धन्यवाद आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर फायनली या व्हिडिओमधून घेतोय मी तुमच्या सगळ्यांचा राम राम. तर अशीच आपली सबस्क्रायबर फॅमिली वाढली पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर 1 लाईक नक्की तुमच्या भावासाठी करा, भावाच्या प्रयत्नासाठी कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तर फायनली घेतो या व्हिडिओमधून तुमचा सगळ्यांचा राम राम. तर भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, मोटो ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला स्टे ट्यून्ड राहा आणि कनेक्टेड राहा. तर चला राम राम, सगळ्यांनी काळजी घ्या.